काउंसिलर्स सीओ आणि त्याचबरोबर बाकीचे सगळे गव्हर्नमेंट ऑफिसर्स जे हंगासर पार्टिसिपेट झाल्या त्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करता। आम्ही सातत्यात पळता माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्यानी 2 ऑक्टोबर 2014 या दिसा स्वतः आपल्या हातात झाडू घेऊन रस्त्यावर देवले आणि साफ करपाक लागले। त्यांच्यानी मेसेज दिली म्हणजे महात्मा गांधीजीच्या उपरांत पॉलिटिकल लीडर जर रस्तो कोण साफ करपाक शकता असत जाल्यार ते मोदीजी। आणि त्यांच्यानी मेसेज दिली की स्वच्छ भारत जावपाची गरज असा। आमकां खबर आसा म्हणजे मोदीजीन मातसो एक रस्तो झाडलो म्हणून स्वच्छ भारत जावचो ना, बट स्वच्छ भारत हे मिशन 9 वर्सांचे सुरवात केला त्या सगळ्यांच्या तकलेत गेला। मुद्दामून तुम्ही पळयात धाकट्या भुरग्यापासून जाणट्या पर्यंत सगळे जाण स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत उलयत आसा आणि ताजोच इम्पॅक्ट आम्ही लोकांचेर झाला, त्याचोच इम्पॅक्ट सगळ्यांचेर झाला। नो डाऊट म्हणजे आम्ही म्हणटा पंचायत असतली, म्युनिसिपालिटी असतली, गोय सरकार असतले, हे सगळे जाण गोय स्वच्छ दवरपा खातीर आपल्या परीत काम करता। आम्ही म्हणटा फक्त काम करिना, कोट्यांनी रुपया आम्ही गोय क्लीन दवरपा खातीर स्पेंड करता। एन्युअली जर तुम्ही पळयशात इट इज नॉट लेस देन 100 करोड्स, 100 कोटी, 30 कोटी रुपया फक्त बीच क्लीन करपा खातीर, 30 कोटी रुपया रोड क्लीन करपा खातीर। म्युनिसिपालिटीक आणि पंचायतीक पैसे दिता पळय न्ही सरकार, ते वेगळे। असे जर सगळे काढीत जाल्यार 100 कोटीपेक्षा चड पैसे आम्ही फक्त कचरो साफ करपाक, तोय बी कोणी केल्लो? सरकारान केला, हायेन एकट्यान केला, आम्ही सगळ्यांनी केला, लोकांनी सगळ्यांनी केला, तो कचरो साफ करपा खातीर करता। पण आज आम्ही पळयता की कचऱ्यापासून सुद्धा पैसे मेळपाक लागल्या। लोकांक खरं दिसचे ना कचऱ्यापासून पैसे मेळटा, खरं दिसता? मुद्दामून सालिगावच्या प्लांटाचेर वचून पळयात। आज वेस्ट इज वेल्थ जेका आम्ही म्हणटा, म्हणजे सालिगावच्या प्लांटाचेर जे आम्ही वेस्ट व्हरता ते ट्रीट करता, ताज्या पासून पॉवर जनरेट करता म्हणजे लाईट जनरेट करता। कंप्लीटली सालिगावचो प्लांट त्याच लायटीचेर चलता आणि उरलेली लाईट तो ग्रीडाक दिता म्हणजे गव्हर्नमेंटाक दिता, आणि गव्हर्नमेंट उलटे ताका आणि 2 कोटी रुपया फारीक करता। म्हणजे कचऱ्यापासून जी लाईट तयार करता ताज्या पासून पैसे मिळता आणि ते पैसे परत त्याका वता। कचऱ्यापासून सारे तयार करता ते सारे तो विकता। आम्ही त्या खातीर म्हाका दिसता आत्ता रश्मी तुमकां एक इनिशिएटिव सांगली, माझे तर म्हणणे हा की कचऱ्यापासून साखळेत सुद्धा आमकां पैसे करप शक्य हा, बट त्याचा विचार आम्ही सगळ्यांनी करपाक जाय। आणि तो जर एखादी जर बिल्डिंग असत जाल्यार एखाद्या बिल्डिंगेकडे हार्डली म्हणजे 80,000 रुपीजचो एक जर तुम्ही बायोगॅस तयार करपाचो प्लांट जर बसयलो जाल्यार दोग जणांच्या घरात सिलिंडर हाडपाची गरज ना केन्नाच। 80,000 वन टाइम इन्व्हेस्टमेंट कंप्लीटली तितूर जी गॅस जनरेट जाता म्हणजे एके बिल्डिंगेच्या सकयल सुद्धा जरी बसयलो कांयच काम ना, फक्त डेलीचो आपलो ओलो कचरो सगळो जो आहा पळय न्ही इन्क्लुडींग म्हणजे सगळे उश्टे खरकटे हाडा बिडा सगळी हाडून त्या फक्त टाकयेन उडोवपाची। आम्ही जी भायर अशी प्लास्टिकेन बांधता आणि अशी काढून उडयता, कितें करता आम्ही काडटा आणि अशी ना जाल्यार वयतना कितें करता, बाबा वयतना मरे वाटेर उडया म्हणटा। ते सगळ्या जणांची स्टायल आहा, घरान दोन एक दीस दवरीत जाल्यार घाणी येतल्यो, म्हणून ते सगळे पॅक केल्ले आसता। ती पिशवी तो म्हणटा तो कचरो व्हरून कदाचित फाल्यां येवचो ना परवा येवपाचो आहा, पूण ही पिशवी व्हरून आनी थंय वाटेर वयता अशी काडून उडय। तेजे दुष्परिणाम कितें जाता, ताजे दुष्परिणाम आम्ही जे पळयल्या म्हणजे ती प्लास्टीक भितर कसलो तरी वास आयल्ल्या कारणान ती गोरवां डायरेक्ट खाता। आजकाल म्हणजे गोरवां जी मरपाक लागल्या ताका कारणूय बी आमीच आसा, म्हणजे खुबशा मोठ्या प्रमाणात गोरवांचेर सर्जरी केल्या उपरांत 40-40 किलो प्लास्टीक जशें आमकां प्लास्टीक पचना खाल्ल्यार ते तांकां कशें पचतले? बट तांकां खावं नाका म्हणून कोण सांगतलो? निदान लोकांक आमी सांगूं शकता, लोकांक थोड्याशे बाबा प्लास्टीक खावपांनी खावचे ना लोक, कारण प्रत्येकाच्या घरात खावंक जायना म्हणून खबर आहा। त्या खातीर त्या प्लास्टिकेन निदान म्हणजे आम्ही वास येता ते फॉर एक्झाम्पल फणस असतले केळी असतले हितून बांधपाची सवय आहा। आम्ही कुत्रे बाकीचे तांकां जे नुस्तें चिकन हितून तितूर बांधता आणि ते कुत्रे कुत्रेय खाता, कुत्रेय मरपाक लागलेले आसा। त्या खातीर हे दुष्परिणाम एनवायरमेंटाचेर जातात म्हणजे जनावरांचेर जावपाक लागल्या, जनावरां मरपाक लागल्या, बट त्याच्या कालांतरान दुष्परिणाम जे आहा पळय न्ही हे मनशाचेरूय जावपाक लागलेले आसा। वेगवेगळी दुयेंतां जी आसा पळय न्ही ही वेगवेगळी दुयेंतां आमीच आमच्या परिसरात क्रिएट करता, म्हणून म्युनिसिपालिटीत आज
माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी नेतृत्वाच्या सकल 1 ऑक्टोबर दिसा एक वर एक सात म्हणजे 1 ऑक्टोबर एक वर एक सात म्हणजे सगळ्यांनी आम्ही जर संकल्प केलो की आयच्यान म्हणजे आपण माझो कचरो हाऊ ट्रीट करतलो, हाऊ प्लास्टिक वापरचो ना, बाजारात वताना हाऊ कॉटनची पिशवी मधी त्यांच्यानी कॉटनच्या पिशव्या सगळ्यांना वाटल्या बट ते एकुद्दा नुसते आला पिशवीत बाहेर उडली काढून कित्याक परत येतना तो नुसत्याकार ती कायली पिशवी दिता म्हणून. पण आम्ही जर संकल्प केलो की हाव प्लास्टिकची पिशवी घेऊचो ना, हाव घरातल्यान वयता असताना माझी पिशवी घेऊन हाव वयतलो, त्याच पिशवेन हांव माझे सामान हाडटलो, नुसत्याची पिशवी तासाची पिशवी वेगळी असतली, आता मेळना ती मेळटा, ताताची पिशवी असतली, नुसतें काढून दवरल्या काय धुवून दवरताले ती धुवपाक नाका म्हणून प्लास्टिकची हाड म्हणटा आम्ही. आम्ही ठरवपाक जाय आणि हे जर करीत जाल्यार अर्धो कचरो आम्ही कमी करपाक शकतले आणि अर्धो कचरो जर कमी झाले तर आमच्या बाबडे म्युन्सिपाल्टीचे वर्कर असा हांवें म्युन्सिपाल्टीक म्हटल्यार सगळ्यांचो फेलिसिटेशन करपाचो. आम्ही काम सगळेच आमच्या पेक्षा चढ काम ते करता आणि खरे म्हटल्यार आम्ही काम करता तितके पैसे त्यांना दिना त्या ती नेटान एकदा त्यांना ताळयो मारा. त्यांचे खूप खूप अभिनंदन. निश्चितरित्या साखळे स्वच्छ आणि सुंदर वयता त्याची पहिली क्रेडीट चेअरपर्सन आणि म्हाका वचना ताजी पहिली क्रेडीट जी असा पहिली ती आमच्या वर्करांक वयता कारण ते काम करता म्हणून आम्ही नितळ दवरूक शकता. त्या खातीर तांचेय बी अभिनंदन आणि खूप बऱ्या पद्धतीत ही मोहीम यशस्वी करपा खातीर आयचो हो संकल्प असा आयज आम्ही ठरवपाक जाय आणि हे जर ठरयले असत जाल्यार म्युन्सिपाल्टीच्या सहकार्यात आम्ही सगळे जण मेळून साखळे स्वच्छ दवरपाक शकतले. बायोमिथेशन प्लांटाचेर आत्ता चेअरपर्सन उलयली पण इन फ्युचर म्हणजे आम्ही पळयता की वेगवेगळ्या पद्धतीचे आमच्याकडे एक म्हणजे गार्बेज ट्रीट करपा खातीर खूप बरी जागा असा आणि त्या जागेत इनिशिएटिव्ह घेतले असत जाल्यार बायोगॅस आम्ही तयार करपाक शकतले. तुमकां कळपा खातीर गाडी आता बायोगॅस नाव कन्वर्टिंग इन टू द बायोफ्युएल. त्या बायोफ्युएलान इवन दो गाडयो सुद्धा म्हणजे ह्या बायोफ्युएल आणि सीएनजी हाजीर चलपाक लागलेले असा. त्या खातीर वेस्ट जी जनरेट जाता ह्या वेस्टा पासून खूप मोठ्या प्रमाणात वेल्थ म्हणजे पैसे हे क्रिएट करपाक शकता. तुम्ही जी प्लास्टिक जी बाहेर उडयता आम्ही किंवा स्क्रॅप जो बाहेर उडयता स्क्रॅपवाले तुम्ही पळयल्या की कशा पद्धतीन तेय बी आपलो बिझनेस करपाक लागलेले असतात. आम्ही प्लास्टिक असा ही प्लास्टिक सगळी विकत वता तिजेय बी पैसे मेळटा. पण त्या खातीर म्हाका दिसता सगळे सेग्रिगेट जावप हे चड महत्वाचे असा आणि सेग्रिगेट झाले जाल्यार ते ट्रीट करपाकूय खूप बऱ्या पद्धतीत जाता. म्हाका खबर हा तुमच्या घरात कचरो सातत्यात जायत रावतलो, पोरणे कपडे असतले खंय उडोवचो हो आमकां प्रश्न असता. पण म्युन्सिपाल्टीन जर ठरयले जाल्यार म्हयन्यातल्यान एक दीस तुम्ही तुमच्या घरातलो ई कचरो. ई कचरो म्हणजे कितें? तुमच्या घरात पोरणी टीव्ही असा, तुमच्या घरात पोरणे मोबायल असा, तुमच्या घरात रेडिओ आहा, वय काढून ते आणि त्याचे उष्टे घालू नका. ई कचरो वेगळो दियात, आमकां सगळे मिक्स करपाची सवय जाल्ली आहा. हांव तांकां इन्स्ट्रक्शन दिता सिवोन म्हयन्यातल्यान एक दीस ई कचरो असतलो, क्लोथ असतलो, ड्राय असतले हेच कलेक्शन करपाचे फक्त. म्हणजे ते वेट म्हणजे ओल्या कचऱ्याच्या बरोबर मिक्स न करता म्हयन्यातल्यान सगळे डंप करून दवरात एका प्लास्टिक पिशवीन घालून दवरात. ती पिशवी काढून जेव्हा ई कचरो वेगळो दियात, कपडे वेगळे दियात, तुमकां नाका ते कपडे तांच्यानी मदीं घेवपाक सुरवात केल्यात तेय कपडे त्यांच्याकडे दियात. एक तर ते कशे ट्रीट करप, कशे वेस्ट करप ती ठरयतली. बट काढून रस्त्यार उडोव नाकात, काढून डस्टबिनात उडोव नाकात, काढून तुम्ही खंयच्या तरी आम्ही पळयता की गार्बेज दिसता थंय व्हरून उडोव नाकात. आम्ही अशा पद्धतीन जर सेग्रिगेट पेपर सगळो सेग्रिगेट करतात, रद्दी विकत वता तोय काढून तुमकां मिक्स करपाची गरज ना. त्यातील सातत्यात ज्याच्या घरात फाटल्यात पोरसू असा तेणी म्हाका दिसता कचरो व्हरून झाडाच्या मुळांत सुद्धा जरी उडयलो जाल्यार खूप मोठ्या प्रमाणात त्या झाडाक सारे जावपाक शकता. तो सातत्यात सदांच प्लास्टिकचे पिशवेन भरूंक जाय अशी गरज ना. हांव फ्लॅटान रावता त्यांची गजाल वेगळी आहा, पण मॅक्झिमम हाऊसिंग बोर्ड आणि हितूर आम्ही सगळे जण मॅक्झिमम तरी साखळेत 70-80% लोक घरात रावता, 20% लोक फ्लॅटांनी रावता असतले. पण हो जर संकल्प सगळ्यांनी केलो की बाबा हय मॅक्झिमम म्युन्सिपाल्टीक मदत करपाक आणि मॅक्झिमम आमच्या वर्करांक मदत करपाक आम्ही आमचो कचरो कशा पद्धतीन ट्रीट करू शकता हाजेर जर आम्ही विचार केलो जाल्यार निश्चितरित्या साखळे आणिकूय क्लीन उरपाक शकतली. साखळे क्लीन उरप हे तसे म्युन्सिपाल्टीचेर आणि वर्करांचेर डिपेंड ना, साखळेतल्या रहिवाशांचेर डिपेंड असा.